छगन भुजबळ यांनी शरद पवारांसोबत 1.5 तास चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीमध्ये मराठा आणि ओबीसी संघर्षावर चर्चा झाल्याची माहिती आहे. तर राज्यातील ओबीसी मराठा वाद शांत व्हावा असं भुजबळांनी यावेळी म्हटलंय. पवारांसोबतची भेट राजकीय नव्हती असंही भुजबळांनी सांगितलेलं आहे. तर पवारांना भेटण्यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा केल्याचंही भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलंय. तिसऱ्या आघाडीबाबत मला काही माहीत नाही असंही भुजबळांनी सांगितलेलं आहे. तर छगन भुजबळ यांनी कालच्याच रॅलीमध्ये राष्ट्रवादीच्या नाव न घेता शरद पवारांवर टीका केलेली होती आणि जी काही बैठक झाली होती सर्व पक्षांची त्यामध्ये बारामतीमधूनच फोन आल्यानंतर विरोधक आले नाही असा आरोप त्यांनी केला होता. आणि आज शरद पवारांची भेट त्यांनी घेतलेली आहे. मराठा ओबीसी समाजाच्या आरक्षणाविषयी त्यांच्यासोबत चर्चा केल्याचं कळतं. प्रश्न सोडवावा सुटावा ओबीसींचा मराठा समाजाचा आणि तंग झालेलं वातावरण हळूहळू हे शांत व्हावं हा या पाठीमागचा माझा हेतू आहे. यासाठी अर्थात मी कुणालाही भेटायला तयार आहे. उद्या मला जर असं वाटलं की राहुल गांधींना सुद्धा भेटलं पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांना भेटलं पाहिजे तर मी त्यांना सुद्धा भेटेल. परंतु राज्यातलं वातावरण शांत असलं पाहिजे. गोरगरिबांची घरं जी आहेत ती पेटता कामा नये. एकमेकाच्या जीवावर कोणी उठता कामा नये आणि वातावरण शांत राहावं हा त्याच्या पाठीमागचा माझा हेतू आहे. याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही. मी फक्त निघताना घरून निघताना प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर चर्चा केली होती आणि मी त्यांना सांगितले की मी असं असं पवार साहेबांना भेटायला जातो आहे काय आणि माझ्याकडचे असलेली कागदपत्रसुद्धा मी त्यांना देतो आहे आणि या विषयावर मी चर्चा करणार आहे. ते म्हणाले ठीक आहे की जा. तिसरी आघाडी करण्यासंदर्भात कुठेतरी हालचाल सुरू आहे. मला काही माहिती नाही. धन्यवाद सगळ्यांना. काल टीका, काल बारामतीला जाऊन राजकीय भाषण आणि आज पवार साहेबांच्या घरी जाऊन त्यांना विनंती राज्य शासनातर्फे की तुम्हीच हा प्रश्न सोडू शकता. अरे वर्षभरापासून तुमच्या काय चर्चा चालू होत्या ते सांगायला पाहिजे होतं ना. पवार साहेब जाऊन सांगायला पाहिजे होतं. विधानसभेमध्ये सर्व राजकीय भाषण एकनाथ शिंदे पासून देवेंद्र फडणवीस पासून सर्वांचे राजकीय भाषण केले की बैठकीला आली नाही. पवार साहेबांचा फोन केला म्हणून बैठकीला आली नाही. पण त्यावेळेस सुद्धा आम्ही विधानसभेत सांगितलं तुम्ही वर्षभरात काय चर्चा केली त्याची माहिती आम्हाला द्या. सांगा काय काय आश्वासन दिले. पण कुणी सांगायला तयार नाही. परतीचे प्रयत्न केले तरी त्यांना पक्ष परत घेणार नाही. छगन भुजबळांनी भेट घेतली काल शरद पवारांनी टीका केली आणि आज भेट घेतली पवारांची कसं पाहताय काय नक्की मला राजकारणात ते मोठे लोक आहेत पवारसाहेब पण आणि भुजबळ साहेब त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया मी देणं बरोबर नाही. भुजबळ साहेबांनी भेट ही कुठलीही राजकीय विषयासाठी नसून ती महाराष्ट्रामध्ये जो सामाजिक प्रश्न उभा राहिलेला आहे ओबीसी आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल त्या बाबतीतची आजची भेट होती. काही दिवसापूर्वी सरकारकडनं सर्वपक्षीय नेत्याला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं परंतु विरोधकांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी येण्याचं टाळलं. कुठेतरी विरोधकांना त्या गोष्टीवरती राजकारण करायचंय आणि महाराष्ट्रामध्ये भविष्यकाळामध्ये कुठल्या दंगली घडू नयेत कुठल्या सामाजिक एकता टिकून राहावी यासाठी भुजबळ साहेबांनी आजची पवार साहेबांची भेट घेतलेली आहे. भुजबळ साहेब हे शरद पवारांना भेटणार आणि नेमकं राजकारणामध्ये काय चाललंय किंवा काय घडामोडी होतील याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. आणि आताच काही थोड्या वेळापूर्वी भुजबळाने जी काही प्रेस घेतली मला वाटतं एक पॉझिटिव्ह मेसेज हा महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. पवारसाहेब असतील मागच्या वेळेला सुद्धा मराठा आरक्षणाची जी बैठक झाली त्या बैठकीला पवारसाहेब स्वतः उपस्थित होते आणि आज भुजबळाने त्यांची घेतलेली भेट हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत पॉझिटिव्ह सिग्नल आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.